नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपली त्वचा कोरडी पडत असते आणि बहुतेक सगळी फंक्शन्स जी असतात ती उन्हाळ्याच्या वेळेलाच असतात. तर आपण त्वचेची काळजी कशी घ्यायची याच्यासाठी आपले बरेचसे व्हिडिओ हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती आहेत. ब्युटी टिप्स असतात, हेल्थ टिप्स असतात, मोटिवेशनल टॉक्स असतात. तर त्वचेची काळजी कशी घ्यायची हे प्रत्येक सीझनप्रमाणे मी वेगळे वेगळं सांगत असते. तर आत्ता उन्हाळ्यामध्ये यापूर्वी एक प्रयोग मी तुम्हाला सांगितलेला आहेच. तुम्ही या चॅनलशी कनेक्टेड असाल तर ते तुम्ही बघितलेलं असेलच. कलिंगडाचा प्रयोग मी तुम्हाला सांगितला होता. तर आता आणि एक मी तुम्हाला त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी काय खायला पाहिजे, काय लेप लावायला पाहिजे आणि ज्यानं तुमची त्वचा तजेलदार राहील, ड्राय होणार नाही आणि पिंपल्स येणार नाहीत, रुक्ष दिसणार नाही, ग्लॉसी दिसेल, ग्लोई दिसेल, तर यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे. तुम्हाला एक माहिती आहे का की आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्या घरामध्ये खजूर असतो. तर कधीतरी आपण एखाद दुसरी खजुराची बी तोंडामध्ये टाकतो किंवा लहान मुलांना खजूर द्यायचा किंवा म्हातारी माणसं बसून खजूर खात असतात. तर आपल्याला त्याचा खजुराचे उपयोगच माहीत नाही आहेत. आपण प्रत्येक व्हिडिओ वेगळा बघणार आहोत खजुरावरचा. तर खजूर हा आपल्या स्किनसाठी खूपच चांगला आहे. तुम्हाला माहिती आहे की जो खजूर आणि खारीक यामध्ये फरक आहे. वाळलेली असते ती खारीक आणि ओला असतो तो खजूर. तर खजूर जो काळसरसुद्धा असतो, रेडिश असतो, येलोईश असतो, तर हा खजूर जो आहे ना तो फुल ऑफ व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहे. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, रफेज आहे म्हणजे फायबर आहे, व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन ई आहे, व्हिटॅमिन के आहे याच्यामध्ये, व्हिटॅमिन बी आहे, व्हिटॅमिन सी आहे, म्हणजे ऑलमोस्ट सर्व व्हिटॅमिन्स याच्यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे याच्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, आयर्न आहे याच्यामध्ये, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, म्हणजे फुल ऑफ न्यूट्रियंट्स, म्हणजे एनर्जी फूड आहे. याला आपण ड्रायफ्रूटसुद्धा म्हणू शकतो, पण आपण खारीकला ड्रायफ्रूट म्हणू. तर खजूर जो आहे हा खजूर आपल्या त्वचेसाठी अत्यंत चांगला आहे. ही मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि जो उन्हाळ्यात फार चांगला आहे, तसा आपल्याला असं वाटतं की खजूर उष्ण आहे उष्ण आहे, तर नाही, खजूर हा उष्ण नाही, उष्ण पडत नाही. पण तुम्ही प्रमाणामध्ये तो खाल्ला पाहिजे. म्हणजे सकाळी एक खजूर आणि संध्याकाळी एक खजूर अशा पद्धतीने जर का खाल्ला तर तुमच्या पोटालाही तो चांगला आहे. आणि त्याचप्रमाणे त्वचेसाठी, म्हणजे कसं की आपल्या शरीरामध्ये जेव्हा व्हिटॅमिन डिफिशियन्सी होते तेव्हाच आपल्याला अनेक त्वचेचे रोग होतात किंवा आपल्या त्वचेवरून दिसत असतं की आपली त्वचा इतकी रुक्ष आणि नीरस दिसते की आपल्याला लक्षात येतं की व्हिटॅमिन डिफिशियन्सी आहे. सुरकुत्या पडत असतात बऱ्याच वेळेला, चेहऱ्यावरती फेसवरती सुरकुत्या दिसायला लागतात वयोमानानुसार किंवा आजारी पडल्यानंतर. तर अशा वेळेलासुद्धा पोटात तुम्ही खजूर घ्यायला पाहिजे. काही दुधात वगैरे भिजवून घ्यायची गरज नाही, पाण्यात भिजवून घ्यायची गरज नाही. खजूर हा तसाच खायचा, सकाळी एक आणि संध्याकाळी एक चावून चावून खायचा बी काढून. आणि जेवढा तुम्ही चावून खाल तेवढा त्यामध्ये आपल्या लाळेतले एन्झाईम्स मिसळतात आणि त्यामुळे खजूर आपल्या पचनासाठी अत्यंत चांगला असतो. फायबर असल्यामुळे आपल्या शरीरामधली उष्णताही तो बाहेर काढून टाकत असतो आणि त्यामुळे आपल्या त्वचेसाठी तो फार अत्यंत चांगला आहे. जर का तुम्ही हे खजूर भिजवून ठेवलात आणि त्याचं जे पाणी आहे कुस्करलात आणि त्याचं जे पाणी आहे ते चेहऱ्यावरती जर का लावलं तर स्किनला असा एक ग्लो येतो. त्वचा जी आपली अशी लूज पडलेली असते विशिष्ट वयानंतर किंवा आजारपणानंतर, तीसुद्धा अशी टायटन होते, म्हणजे ती अशी ताणली जाते. म्हणजे अँटी व्रिंकल्स क्रीम म्हणून खजुराची पेस्ट तुम्ही वापरू शकता. अगदी साधा सोपा उपाय आहे पोटात खजूर घ्यायचा. आणि कसं असतं की आपली त्वचा कधी चांगली राहते, जेव्हा तुमचं पोट स्वच्छ असतं, साफ असतं, कॉन्स्टिपेशन होत नाही, ॲसिडिटी नसते आणि तुम्हाला जेव्हा मेंदूलासुद्धा तजेलदार वाटत असतं, फ्रेश वाटत असतं. आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन बी आहे, व्हिटॅमिन सी आहे, त्यामुळे कसं असतं की हे इम्युनिटी वाढवतं. त्यामुळे आपला चेहरा अत्यंत निरोगी आणि छान दिसत असतो.
चेहऱ्याला वर्णसुद्धा ती पेस्ट लावायला काही हरकत नाही. तुम्हाला शक्य असेल तर रोजसुद्धा हा प्रयोग करू शकता तुम्ही. रात्री झोपताना एक अर्धा तास लावायचा आणि त्यानंतर चेहरा धुवून टाकायचा. बघा कसा तजेलदार आणि पोषण होतं चेहऱ्याच्या त्वचेचं. आणि तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही मल्टीव्हिटॅमिन गोळ्या खायची गरज नाही. आणि तुमचं पोटही स्वच्छ राहतं, साफ राहतं खजुराच्यामुळे. आणि त्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन न झाल्यामुळे पिंपलसुद्धा येत नाहीत. आणि जर का चेहऱ्यावरती पिंपल असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही खजुराचा लेप लावून बघा आणि बघा तुम्हाला काय फरक पडतो. कारण की हे एक लक्षात घ्या की खजूर जेव्हा तुम्ही त्या पिंपलच्या डागावरती लावता त्यावेळेला तो क्रीमप्रमाणे किंवा मलमाप्रमाणे काम करतो. या सर्व गोष्टी तुम्ही करून बघायच्या आणि मग कमेंटमध्ये मला लिहायच्या की स्वस्त आणि मस्त खजूर आणि खजुराची पेस्ट ही तुमच्या त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. धन्यवाद.